नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड डायरी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर तुम्ही इकडे मागे पाहू शकता की आपली इथं गवार एक साईडला आणि मेथी कोथिंबीर ही एक एक पाटा करून बनलेली, आणि तिकडे तुम्हाला जो पट्टा पूर्ण हिरवा दिसतो आहे, तर त्या पट्ट्यामध्ये आपण लावलेली आहे मेथी आणि कोथिंबीर. तर मेथी आणि कोथिंबीर ही आता आपली तोडणीला सुरू झालेली आहे. आजचा तोडा आपला पहिला झालेला आहे. तर साधारणतः जवळपास 27-28 दिवस आता झालेले आहेत. तर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की आत्ता जे मी तुम्हाला दोन पिकं सांगणार आहे, तर ही दोन पिकं तुम्ही निश्चित आणि 100% करायला पाहिजे. जर तुमच्याकडं जमीन काळी असेल, थोडंसं पाणी धरून ठेवणारी असेल आणि त्यातली त्यात पाण्याला ताण पडल्यानंतर जमीन जास्त हीटवर, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की उष्णता तयार होत नसेल, तर अशा जमिनीमध्ये तुम्ही हे दोन पिकं करू शकता. आणि त्याच दोन पिकाची माहिती आणि थोडंसं मला किती फायदा याच्यामध्ये झालेला आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या वेळेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही इकडे पाहताच आहेत की गवार आपली उतरलेली आहे, काही ठिकाणी पातळ झालेली आहे, पण चला काही अडचण नाही, आपण त्याला नंतर तुटावळती भरून काढणार आहोतच. पण एक साईडला तुम्हाला आता इकडं दिसते की आता इथं मेथी उगून आलेली आहे, त्याच्या पलीकडं जो पाटा आहे त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर केलेली आहे, त्याच्यानंतर वर आणखी दोन पाटे आहेत ज्याच्यामध्ये मेथी कोथिंबीर आता हार्वेस्टिंग चालू आहे. तर साधारण एक एक पाट्यामध्ये फक्त 2 किलो मेथी आणि 2 किलो कोथिंबीर अशाप्रमाणे आपण त्याची लागवड केलेली होती. फक्त एका बाजूला जशी इथं तुम्हाला सरी पद्धतीमध्ये दिसते की एक लाईन आपण फक्त मेथीची टाकली, त्याच पद्धतीनं पलीकडंसुद्धा एक नंबरमध्ये मेथी आणि कोथिंबीर असं टाकलेलं आहे. तर साधारणतः 2 किलोमध्ये आपल्या साधारणतः 30 फुटाच्या जवळजवळ 30 लाईन या लागलेल्या आहेत, आणि एका लाईनमध्ये आपल्याला जवळपास जी जुडी मिळते ही 20 जुडी साधारण आपल्याला मिळते. म्हणजे अशा एकूण 30 लाईनी जर म्हटलं तर साधारणतः 600 जुडी आपल्याला मिळाली, आणि 600 जुडीमध्ये साधारणतः आपल्याला रेट जो मिळाला आहे हा मिनिमम 5 रुपये आहे. म्हणजे आपण स्वतः विकत नाही आहेत, हातविक्री जर केली तर तीच जुडी जी आहे आजच्या कंडिशनला 10 रुपयाला जाते, आणि जर आपण ती वन टाईम जर एखाद्याला देऊन टाकली विकायला तर ती सुद्धा 5 रुपये आपल्या हातात येतात, 5 ते 6 रुपये. आता डिपेंड आहे की तुमच्याकडं मार्केट काय चालू आहे, तुमच्याकडं आवक किती आहे. जर आवक कमी असेल तर तुम्हाला 7 रुपयेपर्यंत सुद्धा मिळू शकतात. आता आपल्याला आपल्या हातामध्ये साधारण 5 रुपये आलेले आहेत पहिल्या तोड्याला. तर याच्यामध्ये आता जवळजवळ आपण जर विचार केला तर ऑलमोस्ट साधारणतः 3 लाईनीमध्ये आपल्याला 300 रुपये तोडा झालेला आहे, आणि अशा आणखी जवळजवळ 27 लाईन आणखी बाकी आहेत. एकूण जर विचार केला तर साधारणतः फक्त कोथिंबीरीचेच 3000 रुपये आपल्याला होत आहेत. त्यासोबतच मेथीसुद्धा आपण 2 किलो लावलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला लमसम एक साधारणतः एका लाईनमध्ये ऑलमोस्ट 7 ते 10 पर्यंत जुड्या मिळत आहेत. त्याचा रेटसुद्धा आत्ताच्या कंडिशनला 10 रुपये आरामशीर आहे, म्हणजे एकदम हलक्या हाताने. तर तीच तिथंसुद्धा आपल्याला 100 रुपये प्रति लाईन मिळत आहे, आणि तिथं आपल्या जवळजवळ 15 लाईन आहेत, म्हणजे 1500 रुपयेपर्यंत आपल्याला तोसुद्धा इन्कम होतो आहे. तर मी तुम्हाला ज्यावेळेस आपण गवार लागवड केली त्यावेळेसुद्धा देखील हेच सजेशन मी तुम्हाला दिलेलं होतं की जर तुम्ही कोणतंही पीक करत असाल तर त्याच्यासोबत मेथी आणि कोथिंबीर हे दोन पिकं तुम्ही सर्रास त्याच्यामध्ये ठेवा. कारण ही दोन पिकं जी आहेत हे तुमचा आंतरपिकातला जो काही खर्च, आंतरपीक जे आहे तर इतर खर्च तो तुमचा बाहेर काढून दे. आता जवळजवळ आपल्याला 7500 रुपयाचे 2 पाट्यामध्ये पैसे होत आहेत, आणखी 2 पाटे परत साधारणतः 20 दिवसानंतर आपल्याला काढणीला येतील, म्हणजे ते सुद्धा परत 7-7500 रुपये, असे 15000 रुपये आपण 4 पाट्यामध्ये काढलेत, आणि आणखी 2 पाटे लागवडीचे शिल्लक आहेत. तर अशा परिस्थितीत जर आपण एक विचार केला तर साधारणतः 40 दिवसामध्ये आपण किती जरी नाही म्हटलं तरी 25 ते 30000 रुपयेपर्यंत उत्पादन घेतो आहे. आणि गवारीला लागलेला जो काही खर्च आहे, पूर्ण खर्च म्हणजे अगदी बिया, लेबर, खत सगळं हे पकडूनसुद्धा आपला पूर्ण खर्च नील होऊन आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉफिट राहतो आहे. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही गवार जर केलेली असेल किंवा कोणतंही पीक केलेलं असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला त्या पिकावर, मुख्य पिकावर जर किडींचा किंवा मावा, पांढरी माशी यांचा जर प्रादुर्भाव होत नसेल तर तुम्ही अशा पिकामध्ये मेथी आणि कोथिंबीर या दोन पिकांची नक्की लागवड करा. आणि येत्या काही कालावधीमध्ये, आता साधारणतः आजचं मार्केट जे आहे, आजचं मार्केट थोडंसं टाईट आहे मेथी आणि कोथिंबीरीचं, आणखी साधारणतः 10 दिवसानंतर तुम्हाला मार्केट हेच याच्याही पेक्षा तेज झालेलं दिसेल. कारण आत्ताच्या कंडिशनला वातावरणामध्ये हीट खूप जास्त तयार होते, आणि जेवढी हीट तयार होते ती तेवढंच अवघड आहे मेथी आणि कोथिंबीरीला जगवण्यासाठी. त्याच्यासाठी तुम्ही इथं मी तुम्हाला शेताची प्रतसुद्धा दाखवते, आणि मुद्दामच
परत का दाखवतो आहे, तर अशी जी क्षेत्र आहेत या क्षेत्रामध्ये लवकर वापसा येत नाही. म्हणजे जर मुरमाड जमीन जर म्हटलं तर तिथं आपल्याला 2 दिवसाला पाणी द्यावं लागेल एवढी उष्णता आत्ताच्या कंडिशनला आहे. पण इथं आपण साधारणतः 4-5 दिवस जरी ताण पडला तरी तेवढा सहन होऊ शकतो आणि पिकं तेवढ्याच्यात काही पिकावर इफेक्ट होत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नक्की आपल्या या पिकांची लागवड करा. काही खर्च फार काही मोठा खर्च नाही आहे. तुम्ही कोणताही धणा जर आणला तर साधारणतः 100 रुपये किलो धणा मिळतो आणि 100 रुपये किलो मेथी मिळते. आणि जवळपास आपल्या 1 एकरमधून किमान 40-50 हजार रुपये उत्पादन सहज मिळून जाणार आहे. तर तुम्ही जर पीक केलेलं असेल किंवा नसेलही तरीसुद्धा तुम्ही 10-10 गुंठे सका होईना छोटा छोटा प्लॉट बसवा, ज्याच्यामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये पाणी पुरल किंवा पाणीची कमतरता पडणार नाही अशा कंडिशनमध्ये करा, जेणेकरून तुम्हाला फायदा जास्त होईल आणि तुमचं नुकसान त्याच्यामध्ये काही होणार नाही. तर मित्रांनो नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला शेअर केलं नसेल तर शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच हे नियोजन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा, कारण आपला फक्त एवढाच हा प्लॉट नाही आहे, हा प्लॉट आहे त्याच्यानंतर आणखी मिरची आहे, त्याच्यानंतर झेंडू पण आहे आणि आता फ्लावर नियोजन पण चालू आहे. तरीसुद्धा एवढं सगळं हँडल करून ह्या पिकाकडंसुद्धा तेवढं मॅनेजमेंट द्यावं लागतं, तेवढा वेळ द्यावा लागतो आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की जवळपास आपल्याकडं मॅनपावर जो आहे खूप कमी आहे, म्हणजे आम्ही फक्त दोघंच आहेत आणि दोघांना एवढं सगळं हँडल करावं लागतं जे की होत नाही, तरीसुद्धा चालू आहे. पण शक्यतो तुम्हाला नक्की सांगेल की येत्या कालावधीमध्ये 3 मार्च, 4 एप्रिल, 5 मे आणि 6 जून या 4 महिन्यामध्ये तुमच्याकडे संधी आहे. तुम्ही कोणतंही पीक करा, कोणत्याही पिकाचे पैसे होणार आणि 100% होणार. त्याच्यासाठी फक्त काय आहे की तुम्हाला एकतर विश्वास ठेवावा लागेल, मार्केट समजून घ्यावं लागेल आणि मार्केट कंडिशन कोणत्या दिशेने फिरते हे थोडंसं समजून घ्यावं लागेल. या 2-3 कंडिशन जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला शेतीमध्ये सक्सेस होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कोणताच म्हणजे सरकार जरी आडवं पडलं तरीसुद्धा काही होऊ शकत नाही, कारण भाजीपाला असं पीक आहे की जिथं सरकार काहीच कंट्रोल करू शकत नाही. कांदा करू शकतं, द्राक्ष करू शकतं, एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकतं, पण ही अशी शेती आहे की जी कसंही केल्याने काहीही केल्याने कंट्रोल होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं याच्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही. त्यामुळं अशी पिकं घ्या की ज्या पिकावर कोणीही दबाव आणू शकत नाही. आपण स्वतः विकू शकतो. 10 गुंठे जर क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी 10 किलो जरी आपल्याला गवर मिळत असेल तरी आपण ती आपण बसल्या बसल्या विकू शकतो अगदी 2-3 तासामध्ये. त्यामुळं शक्यतो पिकं घेताना स्ट्रॉंग पिकं घ्या, जेणेकरून आपला तोटा कमी होईल, फायदा जास्तीत जास्त होईल. धन्यवाद.